आपल्या उज्ज्वल करिअर साठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत। जेई नीट MHCET आणि NDA च्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर 11वी व 12वी च्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू। परफेक्ट अकॅडमी, संपर्क 93250 17458। छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी विजयदुर्ग किल्ल्याला भेट देत पाहणी केली। किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची त्यांनी भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी किल्ल्याची पाहणी केली। तर स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्यांचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। आज इथे विजयदुर्गला सो येण्याचं नुसतं पडझड झालंय ते बघण्यासाठी नाही, मी अगोदर झालो असतो ना, मी दिल्लीला पाठपुरावा करायच्या अगोदरच मी इथं अगोदर येऊन बघून गेलो असतो। मी काय केलं, पहिलं काम केलं, पहिलं मी तिथं जाऊन तुमच्या हातात पोचपावती घेऊन आले कामाची, म्हणजे पावसाळा संपला की काम सुरू होईल, पण ते कुठलं होणार, दोनच गोष्टी होणार, पण माझी ती इच्छा नाही। माझी इच्छा आहे पूर्ण विजयदुर्ग किल्ल्याचंच आपण पूर्ण कसं संवर्धन जतन करू शकतो। आपण सिंधुदुर्गला जसं मी गेलो एकदा पूर्वी गेलो होतो आणि तिथं पडझड झाली होती, मी तिथे ASI बांधून घेतलं, पण ठीक आहे विषय संपला, त्याच्या पलीकडे जायला पाहिजे ना आपण। आपल्याला पूर्ण किल्ल्याचं संवर्धन जतन करण्याच्या दृष्टिकोनातून कसं लक्ष, हे माझं अँगल आहे। जे तुमचा प्रश्न आहे हे काम आता पावसाळ्यानंतर सुरू होईल, ते किती आहे 2 महिने लागतील 6 महिने लागतील मला ते सांगता येणार नाही, ते एस्टिमेटच्या माध्यमातून आपल्याला आल्यानंतर आपल्याला सांगतील, पण माझं म्हणजे जाऊन देत 2-3 वर्ष जाऊन देत 4 वर्ष जाऊन देत, पण एक मास्टर प्लॅन व्हा, सिंधुदुर्ग किल्ल्याचा मास्टर प्लॅन व्हायला, किती सुंदर किल्ला, एवढं सौंदर्य कुठं जगात पाहायला मिळणार नाही, ते तुम्हाला विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्यात पाहायला मिळेल। कारण कसं आहे की पुरातत्व खात्याला असं बऱ्याच गोष्टी करायच्या, सरकारला असं अनेक गोष्टी करायच्या, पण ते काही करू शकत नाही। मग अनेक आता मला वाटतं इथं दुर्ग समितीचे कोणते इथं लोक मला मगाशी भेटले, सगळे इथं लोक आले मगाशी, आता आपले पाटील सर होते त्यांना आणि ते सांगत होते, आमचे तेतापकर ते सांगत होते चांगल्या पद्धतीने, असे अनेक इच्छुक लोक आहेत ज्यांना सरकारची काही घेणं देणं नाही, पण आपल्याला ह्या किल्ल्यासाठी काहीतरी प्रेम आहे। ते कोल्हापूरचे राजू परुळेकर आहेत, असे सगळे म्हणजे ना काहीतरी किल्ल्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे। ह्या लोकांना आपण जर एकत्र आणू शकतो, म्हणजे आज त्या आता ह्या सगळ्यांना काही रायगडला जाऊन संवर्धन जतन करणं सोपं नाही आहे, अवघड आहे, परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती जाऊ शकत नाही एवढं 300-400 किलोमीटर पुढे जायचं, त्यापेक्षा त्यांना आपण जर विजयदुर्गची जबाबदारी देऊ शकतो आणि फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून आपण जर पैसे उभा करू शकतो, पुरातत्व खात्याची जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनच्या माध्यमातूनच ते काम व्हायला पाहिजे, पण ते काम करत असताना अशा लोकांना जर आपण दिलं, आता हा किल्ला आपण ह्या यांच्या संघटनेला दत्तक दिला म्हणजे काय, हॉटेल बिटेल काढण्यासाठी नाही, इथं म्हणजे विकृत गोष्टी तर होऊ नये या किल्ल्याच्याकडे लक्ष ते देऊ शकतात, जर इथं काही अडचण ते वर कळू शकतात, असं आपण या किल्ल्यांच्याकडे आपण कसं दत्तक आशा देऊ शकतो, एक ऐतिहासिक ठेवा संवर्धन जतनच्या दृष्टिकोनातून हा माझा त्यातला दृष्टिकोन। लवकरच्या लवकर मला सांगेन, फोर्ट फेडरेशनचं ऑलमोस्ट ट्रस्ट स्थापन झालेलं आहे, या माझ्या अंदाजे 1 महिन्यात त्याचं फॉर्म्युलेशन होईल, त्याचं उद्घाटन होण्यापेक्षा त्याचं कामसुद्धा सुरू होईल। मी परवाच आनंदाची बाब ही मुद्दा मला आपल्याला सांगायची, तुम्ही विषय काढल्यामुळं मी ज्या विजयदुर्गचा विषय काढायला मी विद्यावती मॅडमांशी बोलू पुरातत्व खात्याचे ज्या प्रमुख आहेत दिल्लीमध्ये, त्यांना मी फोर्ट फेडरेशनची कल्पना दिली, त्यांनासुद्धा ही कल्पना पडली। मी म्हटलं तुम्ही तुमच्याकडे जे 40 किल्ले आहेत फोर्ट फेडरेशनचे, सॉरी सेंट्रल गव्हर्नमेंटचे, बाकीचे आपले 350 किल्ले 40 हे राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आणि बाकीचे 200-250 किल्ले हे जिल्हा परिषदकडे असेल, फॉरेस्टकडे असेल, तुम्ही एकदा सुरुवात करा आणि त्याचं प्रेसिडन्स हे बाकीचे किल्लेचे बाकीचे खात्याचे जे लोक आहेत म्हणजे राज्य सरकारचं पुरातत्व खातं फॉरेस्ट हे करू शकते, पण मला विश्वास आहे की फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून जे किल्ल्यांच्यावर प्रेम करणारा आजचा युवक आहे ह्यांना आपण जोडू शकतो। विजयदुर्गला माझी मला वाटते 4th-5th हा माझा दौरा आहे, पूर्वी जे विजयदुर्गला आलो त्यावेळी महोत्सव होता इथं आणि त्या विजय उत्सवाच्या माध्यमातून मला इथं बोलतो, पण त्यावेळी येणं आणि आत्ता येण्यामध्ये फार फरक आहे। त्यावेळी स्वतः छत्रपतींचा वंशज म्हणून आलो होतो, आजही छत्रपतींचा वंशज म्हणून इथं येत आहे, खासदारकी ही महत्त्वाचीचा हा मुद्दा येत नाही, पण फरक हा आहे की आता मला संवर्धन आणि जतन हे किल्ल्यांचं कसं व्हावं, कशा रीतीने आपण पुरातत्व खात्याच्यावर प्रेशर ठेवू शकतो आणि आपण कामं कशी पुढे घेऊ शकतो याचा अभ्यास माझा आता झाला आहे, असं म्हटलं तर काही चुकीचं होतं, आणि त्याचं उदाहरणच म्हणजे रायगड प्राधिकरण आपण स्थापन केलं आणि रायगडच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून पुरातत्व खात्याला एका टीममध्ये घेऊन आज रायगडचा विकास अनेक शेकडो वर्षांच्या नंतर आज किल्ल्याचा व्हायला लागलं आहे, हे आपल्या मुद्दा मला त्या प्रसंगी सांगायचं।
दृष्टिकोनातून जसं रायगडचा विकास होतोय, रायगडचं संवर्धन जतन होतोय, त्याचप्रमाणे हे करावं हे माझ्या डोक्यात विषय. मुंबईत मी असताना ही बातमी मला समजल्यावर मी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 दिवसाच्या अगोदर मी प्रल्हाद पटेलांना जाऊन भेटलो. प्रल्हाद पटेलांना जाऊन भेटून त्यांना शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण होत असताना भुईकोट किल्ल्यांच्या बरोबर आपले समुद्रातील किल्ल्याचं महत्त्व सुद्धा त्यांना सांगितलं. सिंधुदुर्ग किल्ला असेल, विजयदुर्ग असेल, किंबहुना जे आपले 9-10-12 किल्ले जे आहेत, पद्मदुर्ग असेल, हे सगळ्या किल्ल्यांचं त्यांना महत्त्व सांगितलं. त्यातच एक मी त्यांना सांगितलं की पडझड जे आपलं बॅस्टन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा बुरुज म्हणतात त्या खालचा भाग हल्ला आहे. सरपंचांनी मला लगेच फोन केला होता त्यावेळी आणि त्याच्यानंतर मग परत पडझड झाली तटबंदीची, ते त्यांनी कानावर घातलं आणि त्यांनी ताबडतोब निर्णय हा घेतला. सगळे एस्टिमेट्स सगळे तयार करायला त्यांनी सांगितले. पुरातत्व खात्याचे जे रिजनल आणि जे तिथं जॉईंट DG आहेत नंबीराजन, जे पूर्वी इथं मुंबईचे हेड होते, रिजनल डायरेक्टर म्हणजे प्रमुख होते, रिजनल डायरेक्टर वेस्टचे प्रमुख होते, त्यांना लगेच त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की एस्टिमेट्स ह्याचे लगेच ताबडतोब व्हायला पाहिजेत. त्यांनीसुद्धा मला शब्द दिला आणि मंत्री महोदयांना शब्द दिला की 1 आठवड्यात सगळे एस्टिमेट्स तयार होतील आणि एस्टिमेट्स तयार झाल्यानंतर त्याची टेंडरिंग प्रोसेस होईल. टेंडरिंग प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर ह्याचं काम पावसाच्या नंतर त्वरित हे सुरुवात करण्यात येईल असा शब्द हा खुद्द सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेलांनी दिला. पण ह्याच्या जे स्वराज्याचा जो ठेवा आहे तो हा हे किल्ले, शिवाजी महाराजांचं जीवन स्मारक ठेवायचे असतील तर हे किल्ल्यांचं संवर्धन जतन व्हायला पाहिजे. म्हणून परवा सुद्धा मी म्हटलं की आपण एक स्वतंत्र मंत्रालय आपण का करू शकत नाही, म्हणून स्वतंत्र मंत्रालय करा ना तुम्ही. इकडं कोण येत नाही, मला सांगा इथं किती मंत्री आलेत, किती जणांनी इथं लक्ष घेतले नाहीये, इथं होमवर्क करायला कोण आले, इथं शास्त्रोक्त पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी किती जण आलेत, हे दुर्दैव आहे ना. माझी तर जबाबदारी, मी घरात माझा जन्म झाला आहे, माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे, मी यायलाच पाहिजे, पण सगळ्यांनी इथं यायला पाहिजे, सगळ्यांनी जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजेत. मला सांगा ज्यावेळी ही पडझड झाली कुठल्या पुढारी आवाज उठवला, कुठले पुढारी पोचले दिल्लीला, करोना म्हणून घरी बसायचं, कोणीही लक्ष घातलं नाही, नुसतं पत्र पाठवून होत नाही. मला मी 2 गेलो यात, आत्ता या 2 आठवड्यात 2 मी तिथं गेलो आणि नुसतं गेलो नाही, परवानगी घेऊन आलो. असं नाही चाललं ना, त्यांना आपला आपण आपला आवाज उठवल्याशिवाय होऊ शकत नाही या गोष्टी. आणि मला खंतांनी सांगायचं आहे, माझं कोणाच्यावर बोट नाही आहे, मला कुठल्याही राजकीय भाषा करायची नाही, मी एक शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मला ती व्यथा आहे, खंत वाटते. ही जबाबदारी नुसती माझी नाही आहे, ही सगळ्यांची जबाबदारी, सगळ्यांनी त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे हे म्हणून मी असतो. तर पावसाळा संपताच पुनर्बांधणीचं काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही ते म्हणाले. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवप्रेमी उपस्थित होते. आणि आज सुदैवाने या ठिकाणी खासदार संभाजीराजे जे छत्रपतींचे वंशज पण आहेत आणि किल्ले प्राधिकरणाचे अध्यक्ष पण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी जे सहकार्य करत आहेत, शासन महाराज शासनाने काय सहकार्य केलं पाहिजे ते सहकार्य आम्ही निश्चित या ठिकाणी विधानसभेमध्ये करून घेऊ. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, खासदार अगस्ती यांच्या माध्यमातून या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी जे सहकार्य लागेल ते आपण निश्चित या ठिकाणी करू. छत्रपती संभाजीराजे हे इथे खासदार म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून इथे आलेले आहेत आणि नुसते येताना ते खाली हात आलेले नाहीत. इतर सर्वजण येतात ते फक्त रिकाम्या हाताने येत आहेत, फक्त आपले दिखावा करतात आणि जात आहेत, पण छत्रपतींबद्दल बोलते मला अभिमान वाटतो की छत्रपती संभाजीराजे हे येते येतेवेळी पुरातत्व खात्याकडनं संपूर्ण परवानग्या घेऊन आणि पुरातत्व खात्याकडनं ह्या सर्वांच्या परवानगीने ह्याचा पाठपुरावा करून 2 वेळा स्वतः दिल्लीला जाऊन या अशा कोरोनाच्या परिस्थितीत पण म्हणजे जी त्यांची आत्मीयता आहे आणि एक वंशज म्हणून जो त्यांचा स्वतःचा एक जे कर्तव्य आहे हे ते पूर्णपणे बजावत आहेत, पण त्याचबरोबर आपलंही सर्वांचं कर्तव्य आहे की आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं आराध्य दैवत मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा हे ठेवा हा हे सर्व किल्ले आहेत, या किल्ल्याचं गडाचं संवर्धन जतन करणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे आणि छत्रपतींना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मी आम्ही सर्वांनीच म्हणजे खासदार साहेब विनायकराव असतील, आमचे आमदार वैभव नाईकही इथे आलेले आहेत आमच्याबरोबर आणि या इथे छत्रपतींना येण्यासाठी वैभव नाईकांनी स्वतः त्यांचा पाठपुरा करून ते मागे लागून ते स्वतः त्यांच्याबरोबर इथे आलेले आहेत. मी खासदारांचं
वैभव नाईक खासदार विनायकरावतांचं तसेच वैभव नाईकांचं पालकमंत्र्यांचं या सर्वांचंच मी आभारी आहे की त्यांच्याबद्दल त्यांनी जो पाठपुरावा केला आणि या सर्वांचा जो हे पाठपुरावा केल्यामुळेच आता हे किल्ल्याचं जे गड संवर्धन आणि होणार आहे त्यात या सर्वांचीच मदत करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उद्धवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना सर्व गड किल्ल्यांबद्दल जी आस्था आहे त्याच्यामुळे ते आणि आदित्यजी हे नक्कीच आदित्य ठाकरे साहेब हे दोघेही या गडाच्या पडझडीकडे नक्कीच लक्ष देतील आणि भरीव असा निधी देऊन या गड संवर्धनासाठी भरीव अशी मदत करतील हे आम्हाला याबद्दल काही शक्य नाही. त्याचबरोबर आपण सर्वजण हे छत्रपतींना आपला अभिमान मानतो. या शिवछत्रपतींच्या नावाने आपण सर्वजण जे या महाराष्ट्रामध्ये एक स्फूर्तिस्थान आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे स्फूर्तिस्थान आहे आणि ही सर्व स्फूर्तिस्थानं आणि त्यांच्या विचारांचा ठेवा हा जतन करणे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच गड किल्ले संवर्धनाचा आपापल्या परीने स्वतः पुढाकार घेऊन मदत करून जे जे ज्याला ज्याला शक्य आहे ते त्यांनी केलं पाहिजे आणि याचं संवर्धन केलं पाहिजे यामध्ये मी आहे. आणि शिवाजी महाराजांचा विचारांचा ठेवा असाच प्रकारे जतन करून हे छत्रपतींनी संभाजीराजांनी आत्ताच एक नवीन कोस्ट टुरिझमचं एक त्यांनी हे केलेलं आहे आणि या गड टुरिझमसाठी आणि गड फोरमसाठी ते फार मेहनत घेत आहेत. रायगडचंही त्यांनी आता संवर्धन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनीच छत्रपतींना सांगितले की आता हे विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्लं हे जे जलदुर्ग आहेत यांचंही संवर्धन अशाच प्रकारे व्हावं हे आम्ही त्यांच्याकडे आमची मागणी समोर ठेवलेली आहे. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.